उन्हाळा आणि उन्हाळा म्हटलं की आंबे हे आलेच. आंब्याच्या या सीझनमध्ये आपण आमरस तर बनवतोच, पण त्याबरोबरच मँगो मिल्कशेक, मँगो लस्सी, मँगो आईस्क्रीम आणि मँगो कुल्फी असेही बरेच पदार्थ आपण बनवत असतो. आजच्या एपिसोडमध्येही आपण मँगो कुल्फीज बघणार आहोत, पण थोड्याशा वेगळ्या स्टाईलने. आज आपण स्टफ्ड मँगो कुल्फी बनवणार आहोत. स्टफ्ड म्हणजे आंब्यामध्ये स्टफिंग करून बनवलेली कुल्फी. स्टफ्ड कुल्फी बघण्याआधी एक क्विक इंट्रोडक्शन. हॅलो एव्हरीवन, मी सुजाता धूत तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. स्टफ्ड मँगो कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध. दूध चांगले आटवून याचीच आंब्यामध्ये आपल्याला स्टफिंग करायची आहे. यासाठी एका उथळ कढाईमध्ये आपण घेतले आहे 1/4 लिटर दूध आणि दूध व्यवस्थित घट्ट होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचे आहे. स्टफ्ड मँगो कुल्फी बनवताना आपल्याला शक्यतो फुल क्रीम मिल्कचा वापर करायचा आहे. याने दूधही लवकर घट्ट होईल आणि कुल्फीसाठी लागणारी स्टफिंगही चांगली बनेल. तुम्ही बघू शकता दूध व्यवस्थित उकळायला सुरू झालेले आहे आणि आपल्याला इथे चमच्याच्या मदतीने दूध सतत हलवत राहायचे आहे, जेणेकरून दूध खाली कढईला चिकटणार नाही. कढईला साईडला लागलेली खुर्चनही चमच्याच्या मदतीने आपल्याला सतत काढत दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे. याने दूध घट्ट होण्यास मदत होईल. गॅसची फ्लेम आपण इथे हाय ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दूधही हळूहळू आटायला सुरुवात झालेली आहे. साधारणतः 10 ते 12 मिनिटे इथे पूर्ण झालेली आहेत आणि दूधही व्यवस्थित उकळून घट्ट झालेले आहे. आता या स्टेजला आपण दुधामध्ये टाकणार आहोत 1/3 कप साखर. साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून आणि दुधाला फक्त 1 ते 2 उकळ्या घेऊन आपल्याला इथे गॅस लगेचच बंद करायचा आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्ही बघू शकता दूध व्यवस्थित आटून घट्ट झालेले आहे आणि आंब्यामध्ये स्टफिंग करण्यासाठी एकदम तयार आहे. आता हे दूध आपण एका बाउलमध्ये काढून पूर्णपणे गार करायला ठेवणार आहोत. स्टफ्ड मँगो कुल्फी बनवण्यासाठी लागणारा मेन इन्ग्रेडियंट आहे आंबा. इथे मी अल्फोन्सो आंब्याचा वापर केलेला आहे कारण याची टेस्ट खूप छान येते. स्टफ्ड कुल्फीसाठी आंबा घेताना खूप कडकही नकोय, जेणेकरून कुल्फी आंबट होईल आणि एकदम पिकलेलाही नकोय की आपल्याला स्टफिंग करायलाही अवघड जाईल. मी इथे आंबे चांगले धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे चाकूच्या मदतीने आंब्याचे वरचे लीड आपल्याला सर्वप्रथम काढून घ्यायचे आहे. स्टफ्ड मँगो कुल्फी बनवण्यासाठी महत्त्वाची स्टेप म्हणजे आंब्याची कोय आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्या जागेवर जे दूध आपण आटवून घट्ट केलेले आहे त्याची स्टफिंग करायची आहे. त्यासाठी चाकूच्या मदतीने सर्वप्रथम आंब्याची कोय आंब्यापासून वेगळी करून घ्यायची आहे आणि चमच्याच्या मदतीने किंवा हाताने तुम्हाला जसे जमेल तसे ती कोय आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. कोय बाहेर काढताना थोडाफार पल्प बाहेर आला असेल तरी काही हरकत नाही. आपण बाहेर आलेला पल्प तसेच कोईवर असणारा पल्प देखील अशा प्रकारे चाकूच्या मदतीने पूर्णपणे काढून घेणार आहोत आणि हा सर्व पल्प पुन्हा आंब्यामध्ये टाकणार आहोत. स्टफ्ड कुल्फीसाठी लागणारा आंबा एकदम तयार आहे आणि आता आपल्याला घट्ट केलेले दूध आंब्यामध्ये जेवढे बसेल तेवढे टाकायचे आहे. स्टफ्ड केलेल्या आंब्याला एखाद्या वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये ठेवायचे आहे, जेणेकरून त्यातील स्टफिंग बाहेर येणार नाही आणि अशा प्रकारे आंब्याला पॅक करून आपल्यालाही कुल्फी सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवायची आहे. अशाच प्रकारे बाकीचेही सर्व आंबे आपण स्टफ करून घेतलेले आहेत आणि 1/4 लिटर दुधामध्ये साधारणतः 7 ते 8 आंब्याची कुल्फी बनून तयार होते. कुल्फी पूर्णपणे सेट होईपर्यंत आपल्याला हे आंबे फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत. साधारणतः 15 ते 16 तास पूर्ण झालेले आहेत आणि आंबे फ्रीझरमध्ये एकदम छान सेट झालेले आहेत. आणि आता आपण चाकूच्या किंवा पिलरच्या मदतीने आंब्याची साल काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आंबा एकदम कडक आणि व्यवस्थित सेट झालेला आहे, त्यामुळे आंब्याची साल एकदम पटकन निघते आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे आंब्याला पूर्णपणे सेट होऊ द्या आणि मगच आंबा फ्रीजरमधून बाहेर काढा.
आंबा व्यवस्थित पील करून झालेला आहे आणि आता आपल्याला आंब्याचा वरचा भाग कट करून आंब्याच्या स्लाइसेस करून घ्यायचे आहेत। वाव, अशा प्रकारे वेगळ्या स्टाईलने बनवलेली आणि एकदम यम्मी स्टफ्ड मँगो कुल्फी तयार आहे। स्लाइस केल्यावर त्यावर फटाफट पिस्ताने गार्निशिंग करून आपण ही कुल्फी सर्व करूया, जेणेकरून ती मेल्ट होणार नाही। तुम्ही पण ही स्टफ्ड मँगो कुल्फीची रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।